तो बैल कोण होणार शिकत यांचा सकाळी 5:30-6 वाजल्यापासून दिनक्रम चालू होतो. त्याच्यामध्ये आले आले त्यांना खुराक दिले जाते. त्याच्यानंतर जी ठराविक बैल जी दूध पितात त्यांना ठराविक प्रकारे 3-4 लिटर दूध पाजलं जातं. त्याच्यानंतर थोडं 6-6:30 दरम्यान त्यांना आम्ही पाऊस नव्हता त्याच्या आधी आम्ही नांगरचं त्यांना काम द्यायचो. 2 तास आम्ही त्यांना आऊत वगैरे चालवायचो. त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांना परत वैरण काडबा आसन मकासन मका चिकनचं आसन हे त्यांना आपण दिवसभर देणार. त्याच्यानंतर संध्याकाळी 4-4:30 त्यांना बैलगाडीला झुपून 4-5 किलोमीटर सर्व बैलांना आम्ही डांबरी म्हणजे आता पालखीला कसं डांबरी रस्ता असल्यामुळे त्यांना डांबरीची ग्रीप सापडणं महत्वाचं आहे. रस्ता असल्यामुळे त्यामुळे त्यांना आपण ही जी म्हणजे गजबजलेली वस्ती आहे त्याच्यातून आम्ही त्या बैलांना रोज 4-5 किलोमीटर फिरून आणतो. त्याच्यानंतर आल्यानंतर परत खुराक त्यानंतर संध्याकाळी परत वैरण. गेली 6-7 वर्ष झाले आम्ही आमचे बैल जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या रथाला सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही गेली 6-7 वर्ष अर्ज करीत आहे. या बैलांनी आमचा मल्हार आणि गुलाब या जोडीचं नाव आहे. या बैलांनी आम्हाला एक अतिशय वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. एवढा आनंद झाला की आमची सर्व मुलं ही डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते सर्व मुलांच्या डोळ्यामध्ये. ज्यावेळेस संस्थांचे लोक इथं सर्व अध्यक्ष विश्वस्त सोहळा प्रमुख पालखी सोहळा प्रमुख आले त्यावेळेस आमच्या मुलांच्या मनामध्ये एक दागदुखीचं वातावरण झालं की आमचे बैल गेले 7-8 वर्ष प्रत्येक मुलगा त्याच्या म्हणजे जोशाने बैलांना खुराक घालणे चारा पाणी घालणे सर्व बैल शेतामध्ये नांगरट करणे बैलगाडीला चालवणे रथासाठी जी ताकद लागती ते सर्व योग्य आमच्या सर्व मुलांनी त्यांना रतीभीती व्यवस्थित केला आणि त्या रतीबाचा आम्हाला ज्या दिवशी विश्वस्त आले त्या दिवशी आम्ही त्या विश्वस्तांच्या म्हणजे सर्व मोठी माणसं होती त्यांच्या नजरेतूनच आम्ही ओळखले की आमचं काम 100%. कारण का आमची बैलच एवढी तगडी होती त्याच्यामुळं आम्हाला तो सेवा करण्याची संधी मिळाली. आम्ही सकाळी 5 वाजताच बैल आम्ही चालू येतो रथामध्ये बैलगाडीला झोपून 5-7 वाजेपर्यंत सकाळी एक चालू येतो. दुपारी थोडं उन्हात पण चालू येतो. उन्हाची पण प्रॅक्टिस पाहिजे. परत आता पावसाचं वातावरण आहे. काल परवा पाऊस पडला त्या पावसामध्ये सगळी मुलं बैल पण भिजली थोडस एक त्यांची शरीराची जी आपण म्हणतो ना आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढावं म्हणून त्या दिवशी आम्ही पावसात पण चालवली. परत संध्याकाळी लाईटी इथं सिंगर रोडला आम्ही गाड्यांमध्ये गर्दीमध्ये पण चालवली. बैलांचा खुराक आहे शेंगदाणा पेंट आहे मका बारडा आहे हरभरा बारडा आहे गव्हाचं पीठ आहे अजून हे सरकी आहे सोयाबीनचं आहे थोडं थोडं तेल करून आम्ही त्याला देतो तेलाचे गोळा करून. त्याच्या आरोग्याची काळजी आमची शर्यतीची बैल आहे. त्या शर्यतीच्या बैलांमुळं आम्हाला बराचसा अनुभव आलेला आहे. तरी वय जरी लहान असलं आमचं तरी त्या वयानुसार आम्हाला बारीकपणापासून असल्यापासून आम्ही बैला ते शर्यतीचे बैल असल्यामुळं आम्हाला थोडस ते ना टेम्परेचर ताप आला तरी आम्हाला कळतो. आनंद तर खूप झाला सगळ्या मुलांना. सगळे खुश होते. अनेक वर्षापासून अर्ज करत होते. दरवर्षी बैलांची सजावट बैलांची तयारी सगळं करून जेव्हा त्या प्रयत्नांना यश आले तेव्हा सगळी मुलं खुश झाली. ह्याचं नाव गुलाब आहे. ह्याचं नाव मल्हार आहे. किती वय त्यांची? ह्याचं वयला सहा. आणि हे बैल जे आहेत ते नेमके तुम्ही कुठून आणता कशा पद्धतीने त्यांचं काय काय पाहता त्याच्यामध्ये? ह्या बैलांचं बघायचं म्हणजे शिंग तोंड नाक डोळे त्याचे शेपूट नख पायाला नखी वगैरे सगळं बघूनच बैल खरेदी करतो आम्ही. कुठून आणता ही बैल? कर्नाटक भागात आणतात.